नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा, स्पीड न्यूज. सुरुवात करूयात चक्रीवादळाचा जो इशारा देण्यात आलाय त्या बातम्यांनी. गुजरातमध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवली जाते. शुक्रवारी राजकोट जिल्ह्यामध्ये वातावरणात अचानक बदल झाला. यावेळेला वादळी वाऱ्यासह पावसालाही सुरुवात झाली होती. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर आज आणि उद्या चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारी गोव्यामधील पणजीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळेला विजांच्या कडकडाटासह इथे जोरदार पाऊस झाला. तसंच समुद्र किनाऱ्यावर सुद्धा जोरदार वारे वाहत होते. दरम्यान गोव्यातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागलाय. आग्नेय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ तसंच लक्षद्वीप किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिलाय. या वादळाचा परिणाम आजपासून 17 मे पर्यंत जाणवणार आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ह्याचा सर्वाधिक परिणाम होईल. या काळात जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी संबंधितांना सर्व सूचना दिल्या आहेत. कोकण किनारपट्टीवर शुक्रवारी वाऱ्याचा वेग चांगलाच वाढला होता. कोकण किनारपट्टीला सुद्धा चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या भागात मच्छीमारांना प्रामुख्यानं अधिक इशारा देण्यात आला आहे. त्यांनी समुद्रात जाऊ नये असं कालपासूनच वारंवार सांगण्यात येत होतं. दुसरीकडे समुद्रात 325 बोटी गेल्या होत्या. त्यापैकी 96 बोटी किनाऱ्यावर परतल्या नसल्याची माहिती समोर आली. याकरता मच्छीमार संस्थांच्या सोबत प्रशासन बातचीत करत आहे. अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीपच्या जवळ सध्या चक्रीवादळ निर्माण होत असून त्याला तोकते असं नाव देण्यात आलं आहे. कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वारे वाहणार आहेत. तसंच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. शुक्रवारी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्यांना बंदरात आणण्याचं काम तटरक्षक दल आणि संबंधितांकडून करण्यात आलं. दवंडी किनारपट्टीच्या सर्व भागात देण्यात आली मच्छीमारांचा तसंच किनाऱ्यालगतच्या गावांच्या सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तोतके चक्रीवादळाच्या प्रवासामध्ये केरळ तामिळनाडू तसंच कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वारे वाहणार आहेत. पावसाची शक्यता देखील आहे. वादळाची नेमकी दिशा कशी असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही. असं असलं तरी जिल्हा यंत्रणा मात्र पूर्णपणे सज्ज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. नंतर मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणून उभ्या केल्या. समुद्राच्या किनारपट्टीजवळ नागरिकांनीही खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी आलेल्या चक्रीवादळानं मच्छीमार बांधवांचे अनुभव अतिशय कटू आहेत. त्यामुळे नागरिक आधीच सतर्क झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनाऱ्याच्या भागात अवकाळी पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली होती. अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली. हे चक्रीवादळ आजपासून सुरू होत आहे. खबरदारी म्हणून कोकण किनारपट्टी भागातील मच्छीमारांना गेल्या 2 दिवसांपासून लवकर परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टीच्या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोव्यासह महाराष्ट्र आणि गुजरात सध्या अलर्टवर आहे. मान्सून यावेळेला वेळेआधीच केरळात दाखल होणार. येत्या 31 तारखेला मान्सून केरळात दाखल होणार असं दिसतंय. 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. यंदा मात्र 1 दिवस आधीच केरळमध्ये पाऊस दाखल होईल. प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या भेंडवळच्या भाकिताकडे राज्यातल्या अनेकांचं लक्ष लागलेलं असतं. जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात दिलासा मिळेल असंही सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेंडवळचं घटमांडणीचं भाकीत अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलं. देशाभर रोगराईचं संकट मोठ्या प्रमाणात कायम राहील आणि आर्थिक टंचाईसुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवेल
असं सुद्धा या भविष्यवाणीतून व्यक्त करण्यात आलं. राज्यात कोरोनाची परिस्थिती हळूहळू सावरते. सलग आठवडा रुग्णसंख्या 40,000 जवळ स्थिर आहे. काल 39,923 रुग्ण एकूण सक्रिय आहेत. 53,000 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. मृत्यूची संख्या मात्र अद्यापही काहीशी चिंताजनक आहे. काल 695 जणांचा मृत्यू झाला. तर राज्यात ॲक्टिव्ह असलेली रुग्णसंख्या ही 5,19,000 आहे. पुण्यामध्ये कालच्या दिवसभरात नव्या 1836 रुग्णांची भर पडली. तर दिवसभरात 3,318 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. कोरोना बाधित 97 जणांचा मृत्यू झाला. यात 24 रुग्ण पुण्याच्या बाहेरचे होते. पुण्यात एकूण रुग्णसंख्या 456,293 इतकी आहे. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही 23,692 इतकी आहे. औरंगाबादमध्ये केंद्र सरकारकडून आलेले व्हेंटिलेटर्स बिघडलेल्या अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हे व्हेंटिलेटर चुकीच्या पद्धतीने इन्स्टॉल केल्यामुळे ते उपयोगात आले नसल्याचं केंद्राकडून अखेर सांगण्यात आलं. हे व्हेंटिलेटर बिघडलेले नसून मशीन इन्स्टॉल करता न आल्यानं ते सुरूच झाले नाहीत असं केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं म्हटलंय. ऑक्सिजनचे 3,000 मेट्रिक टन उत्पादन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सध्या 1,200 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनचं उत्पादन सुरू आहे. ते लवकरच 3,000 मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल. केंद्रानं आलेली मदत आणि वाटलेली मदत ही एकदा जाहीर केली पाहिजे. शिवाय महानगरपालिकेला ग्लोबल टेंडर काढायला सरकारची परवानगी लागत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेनं थेट टेंडर काढायला हरकत नाही असंही स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. स्पुटनिक व्ही लसीचा दर जाहीर करण्यात आला आहे. भारतामध्ये ही लस 995 रुपयांना मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळते. या लसीचा पर्याय उपलब्ध झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं उपचार करण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये रुग्णसेवा पुरवणं अवघड होऊन बसलंय. आता रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण ज्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजेस आणि इतर मोठ्या वैद्यकीय सुविधा नाहीत त्या जिल्ह्यात टेली ICU युनिट सुरू करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 8 दिवसांचा हा लॉकडाऊन असून किराणा दुकानं बँका उद्योगधंदे अशा सर्व गोष्टी पूर्णपणे बंद असतील. फक्त दूध भाजीपाला आणि गॅस हे घरपोच मिळेल. त्यासोबतच मेडिकल स्टोअर आणि अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप सुरू असतील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला. या कडक लॉकडाऊनच्या दरम्यान जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. वाशिममध्ये शनिवारपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली. 20 मेपर्यंत ही नियमावली असणार आहे. जिल्ह्यातील किराणा माल दूध डेअरी भाजीपाला दुकानं 7 ते 11 वाजेपर्यंत खुली राहतील. तर 11 ते 5 हॉटेलमधून घरपोच सेवा सुरू राहील. तिकडे सोलापूरमध्ये कडक लॉकडाऊन काहीसा शिथिल करण्यात आला. 8 ते 15 मेच्या दरम्यान हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये मेडिकल वगैरेचा सर्व आस्थापनं बंद होती. मात्र आता आजपासून 7 वाजल्यापासून लॉकडाऊन शिथिल होणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील कोरोनाबाधित 2 कैद्यांनी पलायन केलंय. बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या पोलिसांच्या समोर हा प्रकार घडला. हत्येच्या गुन्ह्यामध्ये अंडर ट्रायल असलेल्या 2 कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आणि इथूनच त्यांनी पोबारा केला. वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये रेमडेसिव्हिअर इंजेक्शनचा पहिला स्टॉक इथून रवाना झाला आहे. हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ज्या जिल्ह्यामध्ये इंजेक्शनची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ही इंजेक्शन्स वितरित केली जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यांच्याच प्रयत्नानं वर्ध्यामध्ये या रेमडेसिव्हिअरच्या उत्पादनाला कमीत कमी कालावधीत परवानगी मिळाली.
नागपूरमध्ये मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय आणि या पार्श्वभूमीवर आणखीन कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. बेडीची निर्मिती किंवा ऑक्सिजनमध्ये नागपूरचा पहिला क्रमांक लागतोय याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं. पण सुखावून न जाता मृतांची संख्या कमी करण्यासाठी अधिक काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच तिसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी तयार राहण्याचे आदेशही त्यांनी दिले. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यात यावी यासाठी रुग्णालयांची संलग्नता प्रस्थापित केलेल्या शहरातील विविध आस्थापना आणि गृहसंकुलं यांना लसीकरणासाठी परवानगी देणारं लसीकरण धोरण जाहीर करण्यात आलं. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी हे धोरण जाहीर केलं. दरम्यान या धोरणाचा आधार घेऊन शहरातल्या विविध आस्थापना आणि गृहसंकुलांनी पुढाकार घेऊन ठाण्यात लसीकरण मोहिमेत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घ्यावं असं आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केलं आहे. नाशिकमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार जोरात सुरू आहे. नाशिकच्या केके बाग कॉलेजच्या जवळ रेमडेसिवीरची जादा दरानं विक्री सुरू होती. ही विक्री करत असतानाच FDI ने अचानक इथे धाड घातली आणि चार आरोपींना अटक केली. चार आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तीनही आरोपी महिला मुंबईमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत. हे चारही आरोपी 27,000 रुपयांना एक इंजेक्शन विकत होते. राज्यामध्ये एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असताना अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी दोन डॉक्टरांसह 6 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या जवळून 10 इंजेक्शन जप्त केली गेली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. यावेळेला 10 रेमडेसिवीर इंजेक्शनसह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात एक टू व्हीलर बाईक, महिंद्रा बोलेरो गाडी, मारुती ब्रेझा आणि 6 मोबाईल असा एकूण 15 लाखांचा माल जप्त केला गेला. नागपूरमध्ये देखील बनावट रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे. बनावट रेमडेसिवीर विकणाऱ्या 3 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली. अभिलाष पेटकर, अनिकेत नंदेश्वर, सुमित असं अटक केलेल्यांचं नाव आहे. दरम्यान तुरळी पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली. प्राथमिक तपासात या रेमडेसिवीरच्या बाटलीमध्ये पाणी असल्याची माहिती समोर आली. अहमदनगर जिल्ह्यातही नागरिकांची लूट सुरू आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणारं रॅकेट पोलिसांनी नेवासा इथं पकडलं. यावेळेला 4 जणांना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी फरार झाला. 35,000 रुपयांना एक इंजेक्शन विकलं जात होतं. या आरोपींच्याकडून 12 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या रॅकेटमध्ये आणखीन काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यामध्ये काळा बाजार आणि फसवणुकीच्या घटनांना ऊत आल्याचं चित्र आहे. कोरोना संकट काळातही नागरिकांची माणुसकी हरवताना दिसते. मावळ तालुक्यातील कामशेतमध्ये महावीर हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा रिपोर्ट देत रुग्णाच्या नातेवाईकांच्याकडून पैसे उकळले गेले. 5 दिवसांचे तब्बल 40,000 रुपयांचं बिल घेण्यात आलं. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांचे हे आरोप रुग्णालय प्रशासनानं मात्र फेटाळून लावले. नागपूर महानगरपालिकेकडून ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन ही मोहीम सुरू करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सीताबर्डी भागात ग्लोकल मॉलमधून या मोहिमेचा शुभारंभ झाला. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक थेट या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. यासाठी त्यांना आधी नोंदणी करण्याची गरज नाही. नागपूरच्या सदर भागामध्ये लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या खासगी शिकवणी क्लासवर झोन 2 विभागाच्या पोलीस पथकानं रेड घातली आणि कारवाई केली. जेव्हा पोलिसांनी शिकवणी क्लासमध्ये रेड घातली तेव्हा क्लासमध्ये 10 ते 12 विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांना सोडून दिलं. तर खासगी शिकवणी क्लासच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू झाली. कोरोना रुग्णांची लूट करण्यात औरंगाबाद सुद्धा मागे नाही. औरंगाबादमध्ये या वाईट काळात काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट केली. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टीम तयार करून प्रत्येक खासगी रुग्णालयावर ऑडिटर नेमला. जवळपास 14 रुग्णालयांनी रुग्णांच्याकडून 44,77,131 रुपये अतिरिक्त आकारल्याचं समोर आलं. या सर्व रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस रुग्णालयांना बजावण्यात आली.
यवतमाळ शहरातील डॉक्टर शहा यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर शहा विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर महेश शहा यांच्या विरोधात विविध ठिकाणून तक्रारी समोर येत आहेत. दौंडमध्ये विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली. आतापर्यंत दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5,000 जणांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 18 लाख रुपयांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आला. भगवान परशुराम महाराज जयंतीच्या निमित्तानं सोलापूर शहर आणि जिल्हा तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घरात बसून 5 लाख महामृत्युंजयाचा जप करण्यात आला. कोरोनाच्या महामारीतून देशातील तसंच पृथ्वीवरील सगळ्यांचं रक्षण व्हावं आणि ही महामारी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी महामृत्युंजय मंत्र पठण करण्यात आलं. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. सिच्युएशन कोणतीही असो, माझ्या फॅमिलीची मीच काळजी घेते आणि याच्यासाठी माझा भरोसा आहे फक्त नेटमॅक्स. औषधांची एक्सपायरी डेट चेक करा, ऑर्डर कन्फर्म करा आणि इझी होम डिलिव्हरी मिळवा. माझा आणि माझ्या फॅमिलीचा भरोसा फक्त नेटमॅक्स. इंडियाची आपली फार्मसी. कशाला फिरण्यास जावे आणखी कुठे, मन म्हणतंय आज घरीच राहूया. सरा काही क्षण घरासाठी. हे महामारीचं संकट, सर्दी खोकल्याचा त्रास, टेन्शन मध्ये झोप न जाऊ दे, जंडू बाम लावा. वाफे मध्ये जडी बुटीचा प्राण, महामारीत हे वरदान. आले आले कीटाणू बाहेरून आले, सर्वांना घाबरवलं जेव्हा फ्लोर वर आले. आले कीटाणू बाहेरून आले. बाहेरून आलेल्या कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोअर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरस वर 99.9% प्रभावी. विप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. डाबरलाल दंतमंजन हे किडी आणि दुर्गंधी तयार करणाऱ्या जर्मशी लढते आणि ठेवते तुमच्या दातांना निरोगी आणि बुळ्यापासून मजबूत. डाबरलाल दंतमंजन, निरोगी हिरड्या.